ग्रामीण समस्यांचं कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान या विषयामधील आपण या पहिले ग्रामीण समाजशास्त्र यातील आपण 15 प्रकरण बघितले आहे आणि तो सिलेबस आपला संपलेला असून यानंतर आपण बघणार आहोत त्यातील ब घटक कृषी विस्तार। तर कृषी विस्तारामध्ये पहिला जो प्रकरण आहे ते आहे शिक्षण। त्या शिक्षण या विभागामध्ये आपण बघणार आहोत शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची व्याख्या, शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणाचे प्रकार या तीन घटकांचा आपण यामध्ये आज अभ्यास करणार आहोत। तर शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची व्याख्या, तर शिक्षण म्हणजे स्वतःच्या वर्तनामध्ये प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक कायम स्वरूपाचा घडून आणलेला बदल म्हणजे शिक्षण होय। तर शिक्षणाची दुसरी व्याख्या अशीही केली जाते की शिक्षण ही एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे मनुष्याच्या क्षमतेचा अशा तऱ्हेने विकास केला जातो की तो त्याच्या समोरील परिस्थितीची व्यवस्थित सामोरा हा जाऊ शकतो। तसेच शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे का ज्या प्रक्रियेद्वारे मनुष्याच्या स्वभावामध्ये आपण इच्छित बदल घडवून हे आणले जातात। तसेच मग सूचनांद्वारे किंवा अभ्यासाद्वारे ज्ञान देण्याच्या किंवा मिळवण्याच्या प्रक्रियेस ही शिक्षण असे म्हटले जातात। त्यानंतर शिक्षणाचे काही प्रकार आहेत, तर शिक्षणाचे 8 प्रकार आहेत, त्यामध्ये बाल शिक्षण, प्रौढ शिक्षण, तांत्रिक शिक्षण, समाजशास्त्र शिक्षण, कला शिक्षण, आरोग्य शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि लोकसंख्या शिक्षण, असे शिक्षणाचे 8 प्रकार आहेत। तर बाल शिक्षणामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शिक्षणाचा यामध्ये समावेश होतो। तर प्रौढ शिक्षणामध्ये ज्यांचं काही कारण असतं शिक्षण बाकी राहिलं पण त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची ही इच्छा आहे ते त्यांचा हा प्रौढ शिक्षणामध्ये समावेश होतो। त्यानंतर आहे तांत्रिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण म्हणजे टेक्निकल एज्युकेशन, टेक्निकल किंवा तांत्रिक एज्युकेशनमध्ये IT असेल, इंजिनिअरिंग असेल या शिक्षणाचा समावेश होतो। अशाच प्रकारचे शारीरिक शिक्षण असेल, कला, तर यामध्ये त्या विशिष्ट एक विशिष्ट शिक्षणाचा अभ्यास यामध्ये केला जातो। तर मग तसं काय, पण असे शिक्षणाचे 8 प्रकार आहेत, पण आपल्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याकडे दोनच शिक्षणाचे प्रकार आहेत, एक औपचारिक आणि अनौपचारिक। तर मग तर पहिलं आहे औपचारिक शिक्षण, संस्थात्मक सुसंघटित वेळेनुसार विभागलेले जसे टप्प्याटप्प्याने रचना असलेले किंवा टप्प्यानुसार योजलेली शैक्षणिक पद्धती म्हणजे औपचारिक शिक्षण होय। तर दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण, तर मग आयुष्यभर आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा अनुभवातून घरी काम करताना किंवा खेळताना किंवा सभोवताली आपण वातावरणामध्ये वावरताना मनुष्य जे ज्ञान, जे कौशल्य, जे दृष्टिकोन किंवा जी विचारशक्ती मिळवतो, साठवतो किंवा निर्माण करतो ते म्हणजे अनौपचारिक। तर मग औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षणाचे काही घटक आहे आणि त्याचे काही फरक आहे। तर मग औपचारिक शिक्षणाचे घटक जर पाहिले तर संस्थात्मक, त्याची वेळेनुसार प्रतवारी केली जाते, विशिष्ट ही रचना असते, लवचिकता नाही। मग औपचारिक शिक्षणामध्ये वर्ग असतात, प्रयोगशाळा असतात, तसेच काही नियम आणि अटींचेही औपचारिक शिक्षणामध्ये हे बंधन असतं। तसेच मग ज्ञानाचा प्रवाह हा शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे हा जात असतो। औपचारिक शिक्षणामध्ये फक्त शिक्षक ही शिकवत असतात आणि सूचना देतात, आणि औपचारिक शिक्षणाची जर आपण बघितलं त्याची सुरुवात बौद्धिकने सुरू होते आणि त्याचा प्रात्यक्षिक आणि त्याचा शेवट होतो। आणि औपचारिक शिक्षणाचे विशिष्ट असा अनुक्रम असतो, म्हणजे पहिली ते दहावी, दहावी नंतर 11वी 12वी असा विशिष्ट अनुक्रम असतो। तर समान जे काही एक वर्ग आहे ते एका वर्गातील विद्यार्थ्यांना समान विषय असतात। त्यानंतर मग दुसरा आहे अनौपचारिक शिक्षणातील घटक, तर हे जे शिक्षणातील घटक आहे ते शिक्षणार्थी जे काही शिकतात त्यांच्या केंद्रस्थानी असतात, यामध्ये विषय आणि अभ्यासाची विविधता, पर्याय आणि लवचिक असतात। तसे जर पाहिलं तर अनौपचारिक शिक्षण हे स्वस्त असतात। अनौपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो, यामध्ये काय असतं तर विषय आणि अभ्यासक्रमाची ही विविधता असते, प्रात्यक्ष ज्ञानाची सुरुवात होते आणि बौद्धिक ज्ञानाचा शेवट होतो, तर दोन्ही वेळ एकच हे होऊ शकतं। तर मग औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणात काही फरक आहे, त्या जर बघितलं गेलं तर औपचारिक शिक्षणात अभ्यासक्रम हा निश्चित असतो, म्हणजे थोडक्यात औपचारिक शिक्षण म्हणजे शैक्षणिक शिक्षण किंवा शालेय अभ्यासक्रम आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे प्रौढ शिक्षण। तसेच मग जे औपचारिक शिक्षण आहे त्याच्या शिक्षणाच्या ठराविक किंवा विशिष्ट अशा पद्धती असतात, पण जे काही अनौपचारिक शिक्षण आहे त्यांच्या पद्धती या ठराविक नसतात। औपचारिक शिक्षणामध्ये विशिष्ट शाळा आणि संस्था असतात, तर अनौपचारिक शिक्षण हे शाळेत किंवा शाळेच्या बाहेरून किंवा अनुभवातूनही आपण ती घेऊ शकतो। औपचारिक शिक्षणामध्ये या विषयावर पुस्तके आणि नोट्स असतात, तसं मग अनौपचारिक शिक्षणामध्ये आपल्याला पुस्तकं असतील तरी चालते किंवा उद्यावर पुस्तकही आपण त्याचा अभ्यास करू शकतो। औपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण संस्थेचे नियम आपल्याला पाळावे लागतात, पण अनौपचारिक शिक्षणामध्ये आपण बघितलं तर तिथे वेळेची आणि संस्थेची किंवा स्थळाची मर्यादा यामध्ये अजिबात नसते।
तसेच मग औपचारिक शिक्षणामध्ये अध्यापनासाठी अध्यापक वर्गाची ही योजना असते, म्हणजे अध्यापक हे गरजेचे असतात. पण अनौपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्ती असेल, मित्र असेल, यांच्या कुणा कुणाही आपल्याला शिक्षण हे मिळू शकतं. तसंच मग जर आपण औपचारिक मध्ये बघितलं तर वर्ग, प्रयोगशाळा या संकल्पना ह्या अस्तित्वात असतात, पण अनौपचारिक मध्ये वर्ग, शाळा या संकल्पना ह्या अस्तित्वात नसतात. आणि औपचारिक मध्ये ज्ञानाचा प्रवास हा शिक्षकाकडून शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे होतो. तसेच मग जर आपण औपचारिक मध्ये बघितलं तर शिकवता शिकवता शिक्षक देखील हा ज्ञानाचा भाग होऊ शकतात. औपचारिक शिक्षणामध्ये फक्त शिक्षकच हे शिकवत असतात, तर अनौपचारिक मध्ये जे काही शिक्षक शिकतात किंवा शिक्षणार्थी असतात त्याही सूचना ह्या देऊ शकतात. औपचारिक मध्ये आपण शिकण्यासाठी विशिष्ट साधनांचा वापर करतो, पुस्तकं असतील, नोट्स असतील. पण जर आपण अनौपचारिक मध्ये टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, नाटकासारख्या साधनांचाही वापर आपण करत असतो. अशा प्रकारे आपण शिक्षणामध्ये काय शिक्षणाची व्याख्या आणि त्याचे प्रकार या प्रकरणामध्ये बघितले आहे.